राम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगी राज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक शेगावातील याच वृक्षाखाली ब्रह्मांड नायक योगीराज गजानन महाराज प्रकट झाले. त्यामुळे शेगावात येणारे भाविक इथे नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाहीत. शेगावात पातुरकर नावाचे एक गृहस्थ राहत होते. ते शेगावातील मोठी आसामी. त्यांच्या घरी नियमितपणे जेवणावळी घडायच्या. एके दिवशी ह्याच्या आधी कधी याला शेगावात बघितलं नाही. कोण आहे हा? चल बघू कोण आहे. कोण आपण कुठून आलात? याच्या आधी कधी शेगाव मध्ये बघितलं नाही तुम्हाला. फार दिवसांचे भुकेले आहात का? अहो मग अन्न मागून खायचं ना. इथेच देवीदास पातुरकरांचं घर आहे. त्यांच्या मुलाची ऋतू शांत आहे आज. मग त्यांनी तुम्हाला चांगलं अन्न वाढून दिलं असतं. मग टाकून दिलेलं अन्न कोण खाणार? पाणी मी तुमच्यासाठी घेऊन येतो. आओ पातुरकर राव. अरे कुठे गेले? आओ थांबा. आओ हे पाणी पिऊ नका. गुरढोर हे पाणी पितात. चांगलं स्वच्छ पाणी घ्या ना. हे पाणी आम्हाला नको. का बरं? दुष्ट खरकट खाऊन आम्ही आमच्या पोटाची भूक भागवली. आता हे पाणी पिऊन आम्ही तहान भागवणार. ज्या घरातल्या लोकांना अन्नाची नासाडी करू नये हे कळत नाही, त्या घरातलं पाणी स्वच्छ आणि शुद्ध कसं असेल? आपण धान्य पिकवतो ते ब्रह्मांडातील सगळ्या सजीवांच्या पोटाची खळगी भरायला की अन्नाची अशी नासाडी करायला? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे म्हणण्याचा अधिकार त्यांना नाही. म्हटल्यास ते पापाचे धनी होतील. पंत हे कोणी साधी सुधी असा मी नाहीये. थोर सिद्ध पुरुष आहेत. महान योगी आहेत. अशा व्यक्तीचे पाय शेगावी लागले. शेगाव पावन झाले. आपण त्यांना थांबायला हवं. चला चला. शेगावीचे महाराज थांबा. महाराज थांबा. कोण आहात? आपला कुठून आला? कृपया आपली ओळख सांगा. आधी स्वतःला ओळखा, मग आमची ओळख पडेल. आपण कुठून आलात? कृपया आपली ओळख सांगा. आधी स्वतःला ओळखा, मग आमची ओळख पडेल.
बंकट, बाळ बंकट, अरे काय झालं रे? 3 दिवस झाले तू अन्न पाणी काहीच घेतलेलं नाही आहेस. माझी भूक मेली आहे बापू. भूक मेली आहे कशानं? अरे वैद्यभुवांच्याकडे जाऊन ये, ते काहीतरी काढा वगैरे देतील. नाही नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. मला काहीतरी वेगळंच हवंय. असं तुला काय हवंय जे तुला हा बाप भवानीराम अगरवाल देऊ शकत नाहीये? ज्ञान. ज्ञान होय. आध्यात्मिक ज्ञान जे फक्त मला माझे सद्गुरूच देऊ शकतील. सद्गुरू कोण आहे? ते कुठे असतात? ते कोण आहेत, कुठल्या गावाचे आहे मला काहीच माहिती नाही. त्याची गरज पण नाही आहे. मला फक्त त्यांचा सहवास हवाय. चल मलाही घेऊन चल त्या गुरूंच्याकडे. पाहू देत कोण आहेत तुझे आध्यात्मिक गुरु. बापू बापू मी त्यांना शोधतोय, मला कुठेच मिळत नाही. आणि जोपर्यंत मला ते मिळत नाहीत तोपर्यंत मी अन्न पाणी काहीच घेणार नाही आहे. बापू काहीच घेणार नाही. शोधून घेतो. बंकट, अरे बेटा बंकट. अन्नाची नासाडी करू नये हे कळत नाही. त्या घरातलं पाणी स्वच्छ आणि शुद्ध कसं असेल? आपण धान्य पिकवतो ते ब्रह्मांडातील सगळ्या सजीवांच्या पोटाची खळगी भरायला की अन्नाची अशी नासाडी करायला? बंकटलाल इथे काय उभे आहात तुम्ही? तुम्ही पोथी वाचता असं कळलं म्हणून इथेच थांबलोय. काही विशेष काम? रामाजी पंत काय सांगू तुम्हाला, माझी अध्यात्माची भूक भागेल असे सद्गुरु मला आपल्या शेगावात दिसलेत. काय सांगताय? हो मग ते आहेत तरी कोण आणि कुठे आहेत ते? नाही ते काही मला माहिती नाही. त्यांचं नाव गाव मला काहीच माहिती नाही. पण त्यांना बघितलं आणि माझी खात्री पटली, हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत आणि आपल्या शेगावचा उद्धार करायला उतरले. ते सिद्ध पुरुष आहेस, हे कसं काय ताडलंस तू? अहो ते आपले देवीदास पातुरकर नाही का, त्यांच्या मुलाची ऋतू शांत होती. घरात जेवणाच्या पंक्ती झडत होत्या, अन्नाची नासाडी होत होती, पत्रावळ्या उष्ट खरकट सगळं घराच्या बाहेर फेकलं जात होत. पण अन्नाचा अपमान होऊ नये, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, म्हणून हा सत्पुरुष ते बाहेर फेकलेलं उष्ट खरकट खात होता. त्याला आम्ही स्वच्छ पाणी देऊ केलं तर त्याने ते नाकारलं. जिथे गाई गुरं पाणी पितात तिथलं पाणी तो प्यायला. तो म्हणाला, माझी क्षुधा मी खरकट खाऊन भागवले, तसंच माझी तहान सुद्धा मी हे घाणेरड पाणी पिऊनच भागवेन. हवा हे अशी व्यक्ती हे सिद्ध पुरुष नाही का? अचूक पार केलीस पंकटलाल, हा ईश्वरी अवतारच आहे. जा त्याचा शोध घे. अहो मी 4 शेगाव पालथं घातलं पण हा ब्रह्मांड नायक मला कुठेच दिसला नाही. ब्रह्मांड नायक? त्यांनी त्यांचं नाव तुझ्या तोंडून वधून घेतलं. जा गजाननाचं नाव घे, हा अवलिया तुला नक्की सापडेल. पंकटलाल इथं कुठं बसलाय? अहो गोविंद बुवांचं कीर्तन आहे तिकडं मंदिरात, मी पण तिकडच निघालोय. चला तुम्ही पण. अहो गोविंद बुवांचं कीर्तन ऐकलं म्हणजे साक्षात पांडुरंगाला भेटल्याचं समाधान मिळत. नको पितांबर नको, मी माझ्या पांडुरंगाला शोधतोय. अहो पांडुरंग तिकडं मंदिर आहे, इथं रस्त्यावर कुठं शोधताय पांडुरंग? चला चला चला. नको. अहो चला तुम्ही. अरे पण अरे पितांबर, अरे पण गोविंद बुवांच्या कीर्तनाला जाऊन काय? मी माझ्या पांडुरंगाला शोधतोय ना. चला तुम्ही. काय आवाज आहे त्यांचा? हो गोविंद बुवांचं कीर्तन ऐकलं म्हणजे ऐकत बसावंच वाटत. पितांबर पितांबर, माझा पांडुरंग, शेगावीचा पांडुरंग मला सापडला. पितांबर
महाराज 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 मी तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं महाराज. मी ते इथे कीर्तन ऐकायला आलोय. आमचे गोविंद बुवा प्रकांड पंडित आहेत. महाराज महाराज मी आपल्याला ओळखलं. माझी एक विनंती आहे, आपण इथून जाऊ नका. शेगाव सोडून जाऊ नका. तुम्ही सांगाल ते मी करीन, तुमची सेवा करीन. मला फक्त आज्ञा द्या. जा त्या सीता माळणीकडनं भाकरी घेऊन ये. आणतो आणतो. इथून जाऊ नका तुम्ही. मी आणतो. तुम्ही थांबा, मी जाऊ नका. तू पितांबर शिंपी ना रे. महाराज 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 गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अलंका पुरी पुण्य भूमी पवित्र. अलंका पुरी पुण्य भूमी पवित्र. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. महाराज भाकरी. पाणी आणतो. तू नको तू नको. पितांबर हे घे, त्या समोरच्या ओढ्यावरनं पाणी घेऊन ये. पण लक्षात ठेव, ओंजळीने पाणी भरू नकोस. आज्ञा सर. महाराज महाराज माझं काही चुकलं का? मला का नाही आज्ञा दिलीत? अरे बापरे, महाराजांनी तर सांगितलंय की ओंजळीनं पाणी भरू नको म्हणून. आता काय करावं? आणि हा तुंबा बुडेल एवढं ओढ्याला पाणी तरी कुठाय? काय करावं आता? व्यंकटलाल, तुला तुझा पांडुरंग भेटला. घ्या पाणी. ओंजळीने पाणी भरायला लागलं नाही ना महाराज. महाराज व्यंकट. हा अरे सुपारी दे. देतो देतो. देतो महाराज. महाराज महाराज हे व्यवहारातलं दाणं आम्हाला नको. आम्हाला भक्तीचं दाणं हवं. पण ते कोण देणार? अरे असं इथे बसलायस काय? जा ते गोविंद भगवानचं कीर्तन आहे. महाराज मी. हो मग तूच जा 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 लवकर जा. तसं बघतोयस काय? गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जेहते कालाचे ठाई भगवान श्री कृष्णांनी आपल्या गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? श्री कृष्ण महाराज म्हणतात की प्रत्येक प्राणी मात्रानं आपलं कर्म करीत राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी फळाची अपेक्षा धरायची नाही, कारण फळ देणारा साक्षात परमेश्वर आहे. पण आपण काय करतो?
आपण कर्म करत नाही आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो त्या त्या वेळेला मंदिरात जातो, देवळात जातो, देवाला हात जोडतो आणि देवाला म्हणतो की देवा मला चांगली बुद्धी दे. कशा करता चांगली बुद्धी मागतोस? अरे देव सांगतोय की अरे तुझ्याकडे मी एवढी बुद्धी दिलेली आहे, ती चांगल्या प्रकारे वापर, तीच चांगली बुद्धी आहे. पण नाही, देवाला आपण काय काय मागतो? अहो जे जे आपल्याला हवंय ते ते आपण देवाला मागतो बरं. देवा मला चांगलं शिक्षण दे, मला चांगली नोकरी मिळू दे, माझा चांगल्या मुलीशी विवाह होऊ दे, मी तुला पेढे ठेवीन, मी तुला अमुक देईन, मी तुला तमुक देईन. अरे देवाला प्रलोभन कसली दाखवता? एवढं सगळं तुम्ही देवाला मागता पण ह्याचा विचार कधी करत नाही की देवाला काय हवंय. त्याला काही नको, तो कधीही काही कोणाचे मागत नाही. त्याला हवे तुमची मनापासून केलेली भक्ती. धन दौलत काही काही त्याला नकोय. त्याला हवे दोन हस्तक आणि तिसरं मस्तक. गण गण गणात बोते. दामोदर पंत, त्या महाराजांना म्हणावं मंदिरामध्ये यावं, देवळात घेऊन या त्यांना. गण गण गणात बोते. महाराज, गोविंद तुम्हाला बोलवलंय. गोविंद बुवा ते फार मोठे योगी पुरुष आहेत, आपणच तिकडे चालावं. चला. महाराज, आपण थोर ज्ञानी आहात, मी तर अज्ञानीच आहे. पोपट पंची करणारा कीर्तनकार आहे मी. खरं ज्ञान आपल्याकडे आहे, मला ज्ञान द्या, मला ज्ञानानं समृद्ध करा आणि आपला शिष्य म्हणून माझा स्वीकार करा. नाम घेता गजानन, नाम घेता गजानन, गण गण गणात सार्थक. अरे अरे काय सांगतोस काय तू? हा अरे गोविंद बुवा टाकळीकरांचं कीर्तन महाराजांनी पूर्ण केलं. हो बापू, गोविंद बुवांचा अहंकार महाराजांनी दडपला, गोविंद बुवा महाराजांना शरण गेले. अरे अरे हा खरंच योगी पुरुष असला पाहिजे. हो काका, अहो महाराजांनी माझ्याजवळ तुंबा दिला, म्हणले जा भरून आणजा, पण ओंजळीने पाणी भरू नको. म्हणून मी पाणी आणायला ओढ्यावर गेलो, तर तिथं आली पंचायत. अहो तुंबा बुडेल एवढं ओढ्याला पाणीच नव्हतं ना. म्हणलं आता काय करावं. काय केलंस मग तू? मी काय करतोय, महाराजांनीच करवून घेतलं. अहो ओढ्यात एका ठिकाणी तुंबा ठेवला तर खड्डा पडला, गाळ वर आला, तुंबा पाण्यानं भरला पण गढूळ पाणी. म्हणलं आता गढूळ पाणी महाराजांना द्यायचं तरी कसं. म्हणून तुंबा बघितला तर स्वच्छ पाणी. म्हणलं महाराजांचा चमत्कार. बापू बापू, अशा योगी पुरुषाचे पाय आपल्या घराला लागले पाहिजेत. हो हो बंकट बंकट बेटा, भाग्यवान आहेस तू. अरे अरे अशा योगी पुरुषाचं दर्शन गावात सगळ्यात पहिल्यांदा तुला झालंय. जा जा महाराजांना आपल्या घरी घेऊन ये जा. हो बंकटलाल, अहो महाराज काय एका जागेवर असतातोय, आता त्यांना हुडकायचं तरी कुठं. पितांबर मला खात्री आहे महाराज मला नक्की भेटतील. हो आणि चल तू पण माझ्या बरोबर चल. चला.
बंकट तुला अध्यात्माची तहान लागली आहे ती भागवण्यासाठीच मी शेगावी आलो आहे तरीही मला या गावात विरोध होण्याची शक्यता आहे ए बेड्या कोण तू आणि इथं कशाला बसलाय असा नागडा चल निघून जा इथून अरे मी तुला बोलतोय काय कळतंय का नाही ए बेड्या नागडा बसलाय आणि काय बोलत पण नाहीये चल या शेगावात घाण करू नकोस चालता हो इथून गण गण गणात बोते गण गण गणात बोते थांब तू काय असा ऐकायचंच नाही तुला आता बघतो जरा थांब गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते व्यंकटलाल सारा शिवार पालता घातला पण महाराज कुठं दिसले नाहीत पितांबर आपल्याला जरी महाराज दिसत नसले ना तरी महाराजांना आपण दिसतोय बरं काय सांगतो हो तुला सांगतो महाराजांची सेवा घडावी असं जर माझ्या भाग्यात असेल ना तर महाराज स्वतःहून ते कुठे आहेत ती दिशा दाखवतील मला महाराज 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 गण गण गणात बोते 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 बंकट तुला ज्या ज्ञानाची भूक लागली आहे ते तुझ्या भाग्यात आहे पण ते सहज साध्य होणार नाही खरंच बंकटलाल महाराज आपली अवघड परीक्षा बघतायत अहो पायाची चाळण झाली ये बंकट आम्ही इथे आहोत तुझ्या उजव्या हाताला पूर्व दिशेने सरळ चालत ये चला शोधूया थांब पितांबर आपण ह्या दिशेला जाऊया चला महाराज बसलेत महाराज 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 बंकट महाराज महाराज कृपा करा तुमचे पाय आमच्या घरी लागू द्या माझं माझ्या बापूचं जीवन सार्थकी लागू द्या गण गण गणात बोते चल बंकट पितांबर महाराज महाराज शेगावीचे योगी राजा शेगावीचे योगी राजा थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक नाम घेता गजानन नाम घेता गजानन गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते